हाय हेलो आणि नमस्कार मित्रांनो, मी प्रणादेवगड स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पिढी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलवरती। झाडीपट्टीमधील पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो। मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमची ह्या चॅनलवरची पहिलीच भेट असेल किंवा अजूनपर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला। हीच अमुची प्रार्थना आणि हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे। मित्रांनो, ही प्रार्थना आपण अनेकांच्या मुखातून ऐकतो पण त्या प्रार्थनेचा अर्थ समजून त्या अर्थाला प्रत्यक्ष कृतीत उतरविताना आज समाजात खूप कमी लोक आपल्याला बघायला मिळतात। एखाद्याच्या मदतीला धावून जाण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतर्मनात संवेदनशील भावना असाव्या लागतात आणि याच संवेदनशील भावनांचं दर्शन घडवून आणलेलं आहे झाडीपट्टी कलावंतांनी। पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना होईल ती मदत करण्याचा संकल्प या झाडीपट्टी कलावंतांनी घेतला आहे। यंदा ढगफुटून बरसलेल्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं आहे। उन्माद घालणाऱ्या या पावसाने सर्वात जास्त विदर्भाला प्रभावित केलं आहे। यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय भयावह अशी झाली आहे। अतिवृष्टीसह धरणाच्या पाण्याने कहर केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा सामना करावा लागला। यामध्ये अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, कुठे मुकी जनावरे तर कुठे मानवी जीवांची हानी झाली। अनेक कुटुंबांना दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करावे लागले, त्यामुळे आता ही कुटुंब निराधार झाली आहेत। निराधार झालेल्या या कुटुंबांना शक्य होईल तेवढी मदत करण्याचा एक संकल्प झाडीपट्टीमधील काही कलावंतांनी केला आहे। झाडीपट्टीमधील हे कलावंत अनेकदा आपल्या कलेतून लोकांचं मनोरंजन करतात पण यावेळी मात्र आपल्या कलेतून पूरग्रस्तांची मदत करण्याचा विडा या कलावंतांनी उचलला आहे। यासाठी या कलावंतांनी एका लावणी कार्यक्रमाचं आयोजन केले आहे। हा लावणी कार्यक्रम चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात 7 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून होणार आहे। या कार्यक्रमामधून गोळा होणारा निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे। झाडीपट्टी कलावंतांच्या या उपक्रमात ईशा धोंगडे, शिल्पा शाहीर, पूजा पिंपळकर, सपना आवळे, कीर्ती मारसकोल्ले, ज्योती रामावार यांच्यासह अनेक झाडीपट्टी कलावंतांचा यात सहभाग असणार आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी घेण्यात येणाऱ्या या लावणी कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून पूरग्रस्तांच्या मदतीत आपणही भागीदार बनावं असं आवाहन झाडीपट्टी नाट्यकलावंत निशा धोंगडे यांनी केलं आहे। झाडीपट्टी नाट्यकलावंतांनी हाती घेतलेला हा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे, त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे। तर मित्रांनो, झाडीपट्टीमधील या कलावंतांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला किंवा ह्या उपक्रमाबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो सोबतच मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, झाडीपट्टीमधील अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी असेच घेऊन येत राहू मित्रांनो, त्यासाठी पिढी झाडीपट्टी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, भेटूया झाडीपट्टीमधील पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।